प्रतिष्ठेच्या बनलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान होत आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी 7 नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं 2 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला। आमदार वैभव नाईक यांनी याविषयीची घोषणा केली। तर दोडा मार्गमध्ये 13 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत असताना भाजपा विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे। जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींपैकी 2 भाजप तर 2 महाविकास आघाडीकडे। गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या नगरपंचायती राखण्यात नारायण राणे यशस्वी होणार की देवगड पाठोपाठ प्रतिष्ठेचं कुडाळ पुन्हा एकदा हातातनं जाणार याची चर्चा रंगते। याची माहिती देतील आपले प्रतिनिधी सदाशिव लाड। सदाशिव, या निवडणुका प्रतिष्ठेच्या का बनलेल्या आणि कशी समीकरणं पाहायला मिळू शकतात? सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 नगरपंचायतीमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवड होत आहे आणि यामध्ये सर्वात प्रतिष्ठेची कुडाळ नगरपंचायत मानली जाते, कारण राणेंना शह देण्यासाठी शिवसेनेने 2 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला नगराध्यक्षपद देऊ केले, त्यामुळे राणेंना शह देत ही कुठेतरी कुडाळ नगरपंचायत शिवसेना आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न करते। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर कसई दोडामार्गमध्ये भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी जी आहे ती चव्हाट्यावर आली आहे आणि त्यामुळे भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष नगराध्यक्षपदासाठी दोडामार्गमध्ये पाहायला मिळते। खरं तर दोडामार्ग नगरपंचायत ही भाजपला एकाती सत्ता मिळालेली आहे, तरी देखील या ठिकाणी अंतर्गत गटबाजीमुळे कुठेतरी या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्येच लढत होताना पाहायला मिळते। मूळ भाजप आणि राणे भाजप असा संघर्ष दोडामार्गमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर कणकवली मतदारसंघ हा नितेश राणेंचा मतदारसंघ आणि यामध्ये 2 नगरपंचायत होत्या, यामध्ये वैभववाडे आणि देवगड या अगोदर राणेंकडे होती, मात्र वैभववाडे आपल्या ताब्यात राखण्यात भाजपला यश आलेलं आहे, मात्र महाविकास आघाडीने देवगड नगरपंचायत आपल्या ताब्यात घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंना शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आलेली पाहायला मिळते आणि त्याचे प्रत्यय आजच्या या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत आहे। अर्थात त्यामुळे ही निवडणूक थोडीशी प्रतिष्ठेची बनलेली आहे याची उत्सुकता आहे। सदाशिव, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। पीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।